पुणे, बार्शी, वैराग, वाखरीच्या यशानंतर पंढरपूरमध्ये निसर्गरम्य ठिकाणी आपल्या सेवेत बाबर आणि गुंड पाटील बंधू निर्मित सागर डेव्हलपर्स घेऊन येत आहेत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प चंद्रछाया पार्क। तुमच्या स्वप्नातील हक्काचे घर आता साकारेल पंढरपुरात चंद्रछाया पार्कच्या माध्यमातून, जिथे लवकरच नगरपालिकेचा डीपी रोड उपलब्ध होणार आहे। याशिवाय 40 फूट कॉन्क्रीट रोड, अंडरग्राउंड ड्रेनेज, डीमार्ट पासून हकेच्या अंतरावर कंपाउंड युक्त क्षेत्र, स्ट्रीट लाईटची ही सोय, प्रशस्त जागा आणि थंड हवेचे ठिकाण, स्वतंत्र पाणी कनेक्शन, तसेच बगीचा, ओपन जिम आणि वॉकिंग ट्रॅक अशा नानाविध सुविधांनी युक्त सागर डेव्हलपर्स यांचे चंद्रछाया पार्क। पत्ता चंद्रछाया पार्क, चंद्रभागा बस स्थानकासमोर, जुना अकलूज बायपास रोड, पंढरपूर। बुकिंग साठी संपर्क 97633257, 70-51-81-58-33, 94-293-953 आणि 98-50-666-132। मुंबई पुण्याच्या नामांकित हॉस्पिटलच्या प्रदीर्घ अनुभवानंतर पंढरपूरकरांच्या सेवेत डॉक्टर सौ अस्मिता बागल आणि डॉक्टर गजानन बागल या स्त्री रोग तज्ञ डॉक्टरांचं श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल। हॉस्पिटलची खास वैशिष्ट्ये, वंध्यत्व निवारण केंद्र, प्रसूती तपासणी व उपचार, प्रसूती शस्त्रक्रिया, गर्भाशय पिशवीची कॅन्सर तपासणी अशा अनेक सुविधांसह अद्यावत हॉस्पिटल श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल, भोसले हॉस्पिटल जवळ, गोकुळ नगर, पंढरपूर। मिल टेंडम 7,500 मिल त्या ठिकाणी टनाची उल्का मिल असेल किंवा 30 मेगावॅटचं को जनरेशन असेल, 30,000 लिटरची जी आसवणी डिस्टिलरी आहे ती जवळजवळ 50,000 लिटरनं पर डे आपण चालवण्याची भूमिका पार पाडत असताना, जे त्या ठिकाणी 2013-14 225 कोटीचा DPR बनवला आणि ते बनवल्यानंतर नवीन त्या ठिकाणी 7,500 मिल त्या ठिकाणी तयार आहे, 30 मेगावॅटचं को जनरेशन तयार आहे, 30,000 लिटरची डिस्टिलरी त्या दरम्यान त्या ठिकाणी तयार आहे। म्हणून सगळी इतर कारखाना नवीन करण्याची भूमिका पार पाडत असताना 2016-17 ज्या गळीत हंगामाला आपण सामोरं जात असताना हे सगळं 225 कोटीचं कर्ज घेतल्यानंतर त्या दरम्यान जो दुष्काळाला आपल्याला सामोरं जावं लागल्यामुळं जे 10 लाख टनाचं क्रशिंग आपण अपयशी धरलं होतं ते 1,56,000 टन क्रशिंग त्या दरम्यान झालं, म्हणजे 100% धरल्यानंतर 16% त्या ठिकाणी आपलं क्रशिंग झालं आणि म्हणून त्याच वर्षीपासून आपल्याला जी घेतलेली रक्कम असेल त्याचा व्याजाचा हप्ता आणि व्याज असेल आणि मुद्दलाची रक्कम या रकमेचा त्या ठिकाणी आपल्यावरती भुर्दंड किंवा आपल्यावरती ती त्याची जबाबदारी वाढत गेली आणि त्यामुळं अनेक थोड्या थोड्या अडचणी येत गेल्यानंतर सुद्धा अबानी नानांनी त्या ठिकाणी मार्ग काढण्याची भूमिका पार पाडण्याची भूमिका केली आणि म्हणून अनेक लोक काय वेगवेगळी दिशाभूल करायला येत असतील, एकीकडं त्या ठिकाणी कर्ज झाला असेल म्हणून सांगत असाल तर दुसरीकडं नवीन त्या ठिकाणी या 18 वर्षाच्या काळात 150 एकर जमीन त्या ठिकाणी नानांनी घेण्याची भूमिका पार पाडली, साखर कारखान्याला 150 एकर जमीन त्या ठिकाणी घेण्याची भूमिका पार पाडली आणि नवीन या जे प्रकल्प राबवण्याची भूमिका घेतली हे त्या ठिकाणी कुणीही सांगायला तयार नाही, फक्त उठकी सूट आरोप प्रत्यारोप करायची, दिशाभूल तुमची करायची, अफवा पसरवायच्या, शेतकरी सभासदांच्या मध्ये कशी बदनामी पसरवायची ही भूमिका सातत्यानं गेले 6-7 महिने त्या ठिकाणी सुरू आहे आणि म्हणून अशी लोक त्या ठिकाणी आपण म्हणतो एखादी गोष्ट नीतीला, निसर्गाला आणि देवाला जर मान्य नसेल इतकं पाठीमागे सरायची भूमिका घेतली असताना सुद्धा काही लोक आडबुटेपणाने भूमिका घेत असतील तर उद्याच्या 5 तारखेला ही बंदूक खड्यासारखी स्वतःहून बाजूला झालेत, कायमस्वरूपी हद्दपार करण्याची जबाबदारी तुमच्यावरती त्या ठिकाणी आलेली आहे, ही जबाबदारी तुम्ही त्या उद्याच्या 5 तारखेला पार पाडावी कारण येणारा गळीत हंगाम असतील, येणाऱ्या अडचणी असतील, येणाऱ्या या ठिकाणी अनेक संकटाला सामोरं जाण्यासाठी तुमचा भगीरथ त्या ठिकाणी कटिबद्ध आहे आणि म्हणून कोणत्याही अडचणी कोणतीही संकट त्या दरम्यान आली तर ती सोडवण्याची ती त्या ठिकाणी अडचणीला सामोरं जाण्याची भूमिका पार पाडतोय आणि म्हणून काय मंडळी वेगवेगळा पॅनल घेऊन येतोय, एक लाल केसाचा गडी एक सारखा येताना बघितला असेल, मी पाय वर करून टाचावर करून मी परिवारातलाय, मी परिवारातलाय म्हणून सांगतोय, एखादा घरातल्या माणसाला मी घरातलाय म्हणून सांगायची वेळ येते का आणि म्हणून घरातलं कोण परक कोण ह्या इतिहास इथल्या सुज्ञ शेतकरी सभासदांना चांगल्या पद्धतीनं माहित आहे, इथला शेतकरी सभासद स्वाभिमानी आहे, कोण पाठीशी आड राहून त्या ठिकाणी वेगळी भूमिका मांडतय इथं सगळ्या तालुक्यातल्या वडीलधाऱ्यांना माहित आहे आणि म्हणून
त्या वाळू मापियाचा रक्तरंजित इतिहास सगळ्या तालुक्याला माहित आहे. अनेक लोकांच्या त्या ठिकाणी कुटुंब उद्ध्वस्त करण्याचं पाप ज्या गड्यांनी त्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून केलं त्या मित्राला अगोदर पण सांगितलं की नानांनी त्या ठिकाणी तुला मित्रा सहकार्य केलं नसतं तर मोक्या त्या ठिकाणी मोक्याखाली तुला अनेक वर्ष त्या ठिकाणी जेलमध्ये सडावं लागलं असतं. आणि म्हणून तू परिवारातला म्हणून सांगत असशील टीका टिप्पणी करत असशील तर नानांवरती आरोप प्रत्यारोप करत असताना तू केलेल्या उपकाराची तर कमीत कमी त्या ठिकाणी भान ठेव. आणि तुला त्या गोष्टीचं भान नसेल तर तुझा मोठा झालेला फुगा फोडण्यासाठी मला त्या ठिकाणी टाचणीच्या स्वरूपात लोकांच्या समोर येऊ देऊ नको. कारण हा फुगा जास्त दिवस टिकणार नाही. कमीत कमी दिवसात कारण जितक्या वर जाईल निसर्गाचा नियम आहे जितक्या वेगानं वर जाईल तितक्या वेगानं देखील खाली येण्याची हा निसर्गाचा नियम आहे. आणि म्हणून तुझ्या पाठीमाग कोण कोण आहे तुझ्या पाठीमाग कुणाकुणाचे त्या ठिकाणी हात आहेत इथल्या शेतकरी सभासदांना स्वाभिमानी सभासदांना माहित आहे. आणि म्हणून तो जर त्या ठिकाणी आरोप प्रत्यारोप करत असेल तर या तालुक्यातल्या या गावातल्या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी माहित आहे. आणि म्हणून त्या गोष्टीकडे अधिक न वळता उद्याच्या 5 तारखेला गप्पशी चिन्हावरती त्या ठिकाणी फुलीचा शिक्का मारून आपले 6 गटातून त्या दरम्यान 15 उमेदवार महिला प्रतिनिधींच्या मधून 2 उमेदवार आणि ओबीसी एससी आणि एनटी मधून 1-1 प्रत्येक त्या ठिकाणी उमेदवार असे 20 उमेदवार आणि 64 मतदारसंघातून त्या दरम्यान आपल्या गावामध्ये जवळजवळ 15 मत आहेत. त्या दरम्यान समाधान दादाच्या पाठीमाग गप्पशीच्या चिन्हावरती फुलीचा शिक्का मारून त्या ठिकाणी आशीर्वाद देण्याची भूमिका त्या दरम्यान पार पडावी. आपण दिलेल्या आशीर्वादाला आपण केलेल्या सहकार्याला प्रेमाला पाठिंब्याला हा कधी त्या ठिकाणी भगीरथ तडा जाऊ देणार नाही. कारण काम करत असताना आबांची शिकवण आहे अनेक अडचणी आल्या अनेक संकट आली त्या दरम्यान लोकांच्या सुखदुःखात सहभागी व्हायचं लोकांच्या अडीअडचणीला धावून जायचं आणि म्हणून त्यांच्या घरापर्यंत जाण्याची भूमिका पार पडत असताना इथल्या गावातल्या वडीलधाऱ्यांना इथल्या सर्व शेतकरी सभासदांना तरुण सहकारी मित्रांना परत एकदा कळकळीचं आवाहन करतो की 97 गावाचा हा येणारा उद्या आपल्या कारखान्याचं कार्यक्षेत्र आहे. प्रत्येक गावापर्यंत जाण्याची भूमिका पार पडत असताना या गावचा तुमच्या गावचा या ठिकाणी मुलगा या नात्यानं तुमच्या मुलगा नात्यानं प्रत्येक तालुक्यातल्या गावात फिरत असताना भले गावातल्या वडीलधाऱ्यांच्या पर्यंत मी त्या ठिकाणी येऊ शकलो नसेल भेटू शकलो नसेल मी त्या ठिकाणी माझी भूमिका जरी मांडू शकलो नसेल तरी माझ्यावरती तुम्ही त्या ठिकाणी आबांच्या नंतर वडीलगीच्या मायेची सावली धरण्याची भूमिका गेल्या 1.5 वर्ष अखंडपणे धरल्याची भूमिका केलेली आहे. तीच त्या ठिकाणी जबाबदारी तीच मायेची सावली उद्याच्या भविष्य काळात देखील कायमस्वरूपी धरण्याची भूमिका पार पडा. हा कारण तालुक्यात या ठिकाणी आपल्या गावाचं त्या ठिकाणी जे आबांनी केलेलं कार्य असेल आबांनी त्या ठिकाणी लोकांची सेवा करण्याची भूमिका शेवटच्या श्वासापर्यंत त्या ठिकाणी पार पाडली. लोकांच्या सुखदुःखात सहभागी होत असताना इकडं पडळकरवाडीच्या टोकापासून ते पलीकडच्या कानापूरच्या गावाच्या टोकापर्यंत लोकांच्या सुखदुःखामध्ये कुटुंबात सहभागी होत असताना 1985 पासून काम करत असताना 2020 पर्यंत या 35 वर्षाच्या काळात कधी कुटुंब त्या ठिकाणी घरातल्या मुलांच्या पेक्षा सुद्धा येणारा कार्यकर्ता असेल त्या तालुक्यातल्या तमाम कार्यकर्ता पदाधिकारी हा कुटुंबातला आहे माझ्या घरातला आहे म्हणून काम शेवटच्या श्वासापर्यंत केलं त्या आबांच्या विचाराचा वसा आणि वारसा त्या ठिकाणी घेऊन काम करत असताना तुम्ही दिलेल्या आशीर्वादाला सहकार्याला प्रेमाला आणि म्हणून पाठिंबा देत असताना जरी मी तुम्हाला त्या ठिकाणी भेटू शकलो नाही बोलू शकलो नाही तरी या भगीरथला
इथल्या गावातल्या वडीलधाऱ्यांनी त्या ठिकाणी पदरात घेण्याची भूमिका पार पाडावी एवढीच कळकळीची या ठिकाणी विनंती आणि आवाहन करतो. आणि तुम्ही दिलेल्या आशीर्वादाला हा तुमचा भगीरथ त्या ठिकाणी कधीही तडा जाऊ देणार नाही. कधी तुमच्या त्या ठिकाणी या गावाचं मान त्या ठिकाणी खाली होऊ देण्याची जर भूमिका कधीही माझ्या हातून त्या ठिकाणी पार पाडणार नाही. कारण 11 वर्षाच्या काळात आबा आमदार म्हणून तालुक्यात काम करत असताना कधी आमदारांचा पोरगा म्हणून न वावरता या परिवाराचा कार्यकर्ता म्हणून वावरत असताना कुणीही त्या ठिकाणी दोन्ही तालुक्यातल्या लोकांनी सांगावं या भगीरथनी कुणाशी त्या ठिकाणी चुकीचं वागलोय वाईट वागलोय कुणाला त्या ठिकाणी उलटून त्या ठिकाणी उत्तर दिलं असेल किंवा कुणावरती दमदाटी त्या ठिकाणी चालू जाण्याची भूमिका कधी पार पाडली असेल किंवा कुणाच्या त्या ठिकाणी वळल्या पाचुल्या व पाचुल्यावरती पाय देण्याची भूमिका पार पाडली असेल कुणी त्या ठिकाणी सिद्ध करून द्या हा भगीरथ त्या ठिकाणी कायमस्वरूपी घरी बसायची जबाबदारी पार पडेल. आणि म्हणून सगळ्यांच्या सुखदुःखात सहभागी होण्याची भूमिका पार पाडण्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची त्या ठिकाणी गरज आहे. आणि म्हणून कुणी तालुक्यातल्या अनेक लोकांना आज वाटायला लागलेला आहे त्याच्या पाठीमागे अनेक अदृश्य शक्ती आहेत की आपल्या गाव असेल किंवा विचार आपणचे विचार त्या ठिकाणी कायमस्वरूपी संपण्याची भूमिका घेऊन अनेक लोक समोर येत आहेत. आणि म्हणून त्यांच्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची सहकार्याची गरज आहे. आणि म्हणून उद्याच्या 5 तारखेला या मातीतला तुमचा पोरगा म्हणून एवढंच सांगतो या ठिकाणी आपणचे विचार पुढे घेऊन जात असताना अनेक शक्ती एकवटल्या त्याला गाडल्याशिवाय हा भगीरथ त्या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही एवढंच या ठिकाणी निमित्ताने सांगतो. आणि तुम्ही त्या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल सगळ्यांचा अंतकरणपूर्वक आभार व्यक्त करून मी माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.